हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना होमस्कूलिंग यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज मी तुम्हाला क्वेश्चन टॅक्स शिकवणार आहे. क्वेश्चन टॅक्सचा प्रश्न हमखास परीक्षेला असतो आणि बऱ्याच मुलांचा गोंधळ उडतो की नेमका क्वेश्चन टॅक्सचा प्रश्न कसा सोडवायचा. तर याच्या काही क्लुप्त्या आहेत, काही नियम आहेत, जर तुम्ही ते लक्ष देऊन बघितले, तुमच्या वह्यांमध्ये लिहून घेतले, तर तुम्हाला 10वीपर्यंत पुढे किंवा कधीही तुम्हाला क्वेश्चन टॅग बद्दल प्रश्न निर्माण राहणार नाही. तर हमखास मार्क मिळवणारा हा व्हिडिओ आहे. क्वेश्चन टॅग म्हणजे काय? तर क्वेश्चन टॅग म्हणजे एखादं विधान, एखादं वाक्य केल्यानंतर त्या विधानाला पुष्टी मिळावी म्हणून त्यालाच जोडला जाणारा संक्षिप्त प्रश्न म्हणजे क्वेश्चन टॅग आहे. काय तो? संक्षिप्त प्रश्न असतो. उदाहरण सांगते तुम्हाला, राजू डझंट वर्क हार्ड. राजू काही काम करत नाही, तो कष्ट करत नाही, मग त्याला प्रश्न कसा येणार जोडून? राजू डझंट वर्क हार्ड कॉमा डज ही. खरंच तो करत नाहीये का? आपण पण म्हणतो ना, अरे तो तिकडे जात नाही. खरं जात नाही का तो कामाला? आपण जे बोलतो ना, छोटा प्रश्न पुढचा विचारत असतो, त्याने लय मोठा बंगला बांधला, खरंच बांधला काय? हे जे आपलं बोलणं असतं ना, तोच क्वेश्चन टॅग सारखा प्रकार आहे. ते इथे जे वाक्य आहे की राजू डझंट वर्क हार्डला क्वेश्चन टॅग काय येणार आहे? राजू डझंट वर्क हार्ड कॉमा डज ही. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, टीचर मग डज ही लिहिलं तर काय फरक पडणार आहे का? तेवढाच क्वेश्चन टॅग घेतला चालणार नाही. मूळ वाक्य तुम्हाला लिहिणं आणि कॉमा देऊन पुढचं क्वेश्चन टॅग लिहिणं अत्यावश्यक आहे आणि प्रश्नचिन्ह देणंही अत्यावश्यक आहे. क्वेश्चन टॅग मूळ विधानाला जोडूनच येतो हे डोक्यात फिक्स ठेवायचं. दुसरे, मूळ विधानानंतर स्वल्प विराम द्यायचा आहे, त्यानंतर क्वेश्चन टॅग मध्ये कर्त्याच्या जागी योग्य असं काय करायचंय, कर्ते जागी त्या नामास योग्य असं सर्वनाम वापरलं जातं. आता राजू इज हॅपी. राजू हा कोण आहे? मुलगा आहे. मुलगा म्हणजे ही आहे, तो ही हे सर्वनाम आहे त्यासाठी. राजू इज हॅपी, तर राजू इज हॅपी कॉमा इजंट ही. ही हे सर्वनाम येणार, कळलं का? हळूहळू तुमच्या लक्षात येईल. आता समजून घ्यायचा प्रयत्न करा. वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी होतो. इथे राजू इज हॅपी हे होकारार्थी वाक्य, तर त्याचं क्वेश्चन टॅग मध्ये नकारार्थी नॉट आलेला आहे. पण वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग काय होतो? नकारार्थी. जसं इट इज व्हेरी कोल्ड टुडे, आज खूप थंड आहे वातावरण, इजंट इट, असं उदाहरण लक्षात ठेवा. पण वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. म्हणजे ही इज डुईंग नथिंग, तो काहीच करत नाही, त्याचं क्वेश्चन टॅग काय येणार आहे? इज ही. इथे नॉटची गरज नाही. म्हणजे वाक्य जर नॉट असेल, नथिंग असेल, नेव्हर असेल, तर तुमचा क्वेश्चन टॅग हा होकारार्थी येणार आहे. पण वाक्यात जर होकारार्थी असेल तर तुमचा क्वेश्चन टॅग हा नकारार्थी येणार आहे. इतकं सिम्पल सिम्पल गोष्टी लक्षात ठेवलं ना, खूप सोपं जाईल तुमच्यासाठी उत्तर लिहायला. आता पुढे बघूया. आता वाक्यात सहाय्यक क्रियापद असेल तर टॅग मध्ये ते क्रियापद वापरलं जातं. आता ही इज नॉट रीडिंग, इथे सहाय्यक क्रियापद आहेच. इज एम, इज आर, वॉज, वेअर, बरे सहाय्यकारक क्रियापद आहे. शाल, विल, हॅव, हॅड, कॅन, कुड, मे, माईट, मस्ट, यूज, शुड, ही सगळी सहाय्यक क्रियापद आहे. जर ही सहाय्यक क्रियापद आली वाक्यामध्ये, ती अशीच वापरायची आपल्याला. ही इज नॉट रीडिंग. आता हे वाक्य नकारार्थी आहे, म्हणजे क्वेश्चन टॅग करताना ही इज नॉट रीडिंग वापरायचं, लिहायचं तसं तसं, कॉमा द्यायचा आणि इज ही, इज ही आणि क्वेश्चन मार्क. इतकं सोपं आहे. आता मी तुम्हाला काही ना सहाय्यकारी क्रियापद दाखवणार आहे आणि त्यांचा जेव्हा क्वेश्चन टॅग करताना त्यांच्यामध्ये काय बदल होतो तो तुम्हाला इथे दाखवते, तो लिहून घ्या व्यवस्थित. हा चार्ट आहे. क्वेश्चन टॅग करताना सहाय्यक क्रियापदाचे बदल खालीप्रमाणे होतात. वाक्य होकारार्थी असेल ना, तर तुम्हाला नकारार्थी क्वेश्चन टॅग करायला लागतो आणि त्यावेळेस तुम्हाला हे सगळे बदल जास्ती गरजेचे आहे. नकारार्थी करताना जसं ॲमचं आरंट होतं, ॲमंट होत नाही. ॲमचं आरंट, इचं इजंट, वॉचं वॉजंट, आर आरंट, वेअर वेअरंट, शाल शांट, विल वोंट. हे स्पेलिंग लिहा आणि पाठ करा. हॅवचं हॅवंट, हॅचं हॅजंट, हॅड हॅडंट, कॅन कांट, वुड वुडंट, कुड कुडंट, वुड वुडंट, मे मेंट. आता इथं एम ए एन ॲपोस्ट्रॉफी, मे नॉटचं मेंट होतं. मस मसंट, यूज टूचं होतं, यूज टू किंवा युजंट किंवा डिंट सुद्धा वापरतात यूज टू ऐवजी. आणि शुडचं होतं शुडंट. तर अशा प्रकारे हे बदल तुम्हाला जेव्हा वाक्य होकारार्थी असतात तेव्हा तुम्हाला नकारार्थी क्वेश्चन टॅग करताना ही हे बदल माहिती असणं अत्यावश्यक आहे. तर हे बदल नीट लिहून घ्या आणि स्पेलिंग्स पण तोंडपाठ करा. आता काही उदाहरणं दाखवते की बदल नेमके कसे होतात. बघा, आय एम अ टीचर, आय एम अ टीचरचा क्वेश्चन टॅग होतो आय एम अ टीचर कॉमा आरंट आय. कारण वरती आपण बघितलं ॲमंट होत नाही, ते ॲमचं काय होतं? आरंट आय.
सेकंड आहे आय शॅल नेव्हर स्टडी हार्ड. तर आय शॅल नेव्हर स्टडी हार्ड जसं तसं घेतलं, कॉमा घेतलाय आणि शॅल आय, कारण इथे नेव्हर आल्यामुळे वाक्य नकारार्थी आहे आणि जेव्हा वाक्य नकारार्थी असतं तेव्हा आपल्याला होकारार्थी क्वेश्चन टॅग करायचा असतो. होकारार्थी क्वेश्चन टॅग करणं जगात सोपं आहे, शॅल आय आणि क्वेश्चन मार्क द्यायचा. पण जेव्हा आपल्याला नकारार्थी करायचा असतो तेव्हा त्याचं नकारार्थी रूप माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून हा चार्ट तुम्हाला उपयोगी आहे. आय विल रीड द बुक्स, आय विल रीड द बुक्स, वोंट आय, विलचं काय होतं, वोंट होतं, आणि आय तर क्वेश्चन मार्क फार गरजेचं आहे. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की किती सोपं आहे क्वेश्चन टॅग करणं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढचा कुठला ग्रामरचा पार्ट तुम्हाला अडत असेल, अवघड वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याच्या व्हिडिओ करून पाठवेल. धन्यवाद.